क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी जी मिठाई मध्ये लाडू मध्ये बुराचिनी वापरली जाते त्याला तगार असंही म्हटलं जातं, ती कशी बनवतात ही रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग तगार बनवायला सुरुवात करूयात. तगार तयार करण्यासाठी इथे मी घेतलेले आहे 3 कप साखर, 1/2 चमचा तूप आणि 1 कप पाणी. ज्या कपने पाणी मोजून घेतलेलं आहे 1 कप, त्याच कपने मी 3 कप साखर मोजून घेतलेली आहे. चला तर मग तगार कशी बनवतात ते पाहूयात. इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलाय. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. या पॅनमध्ये आपल्याला जी 3 कप साखर घेतली आहे ती ऍड करायची आहे. या साखरेमध्ये आपल्याला जे आपण 1 कप पाणी घेतलं होतं तेही ऍड करायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवर असं मिक्स करत ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ही साखर कंटिन्यू मिक्स करत आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. आता 3 मिनिटं झालेली आहेत, साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे. आता यामध्ये जे आपण 1/2 चमचा तूप घेतलं होतं ते ऍड करायचं आहे. तूप ऍड केल्यानंतर आपल्याला याला कंटिन्यू असं मिक्स करायचं आहे, अजिबात थांबायचं नाहीये. ही साखर जी आहे ती रिक्रिस्टलाइज व्हायला सुरुवात हो झालेली आहे. रिक्रिस्टलाइज म्हणजे काय, हा जो पाक आहे तो पुन्हा साखर फॉर्म मध्ये तयार होतो. हे जे मेल्ट झालेलं बॅटर आहे ते आता पुन्हा थिक व्हायला सुरुवात झालेला आहे. याला असंच आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे. चार पाच मिनिटं कंटिन्यू मिक्स केल्यानंतर हे बॅटर असं थिक बनत आणि याची पुन्हा साखर बनायला सुरुवात होते. याला आपल्याला असंच कंटिन्यू मिक्स करत राहायचंय. हे मिश्रण मिक्स करते वेळी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. हे जे मिश्रण आहे ते मिक्स करते वेळी आपल्याला जाड बॉटमचं भांडं वापरायचं आहे, नाहीतर जे साखरेचं मिश्रण आहे ते खालून करपायची शक्यता असते. आणि याला असंच कंटिन्यू मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता जे आपलं पातळ बॅटर होतं ते पुन्हा ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि ही जी प्रोसिजर आहे ती इमिजिएट होते, तुम्ही पाहू शकता. आता हे बॅटर आपलं पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आणि ही आपली बुराचिनी म्हणजेच तगार रेडी आहे. आता या स्टेजला आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी तगार तयार झालेली आहे. याला आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तयार झालेली तगार मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे. ही थोडी थंड झाली आहे. याला आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे. ही तगार चाळून घ्यायची आहे. चाळून झाल्यावर जे असे जाडसर खडे राहतात ते आपल्याला मिक्सर मधून एकदा फिरून घ्यायचे. मिक्सर मधून मी याला जस्ट 1 इंच फिरवून घेतलेलं आहे. जास्त आपल्याला याची पावडर करायची नाहीये. मिक्सर मधून फिरून झाल्यावर मी याला आता पुन्हा चाळून घेते. सर्व तगार मी चाळून घेतली आहे आणि एका बाउल मध्ये काढून घेतली. आणि ही आपली तगार लाडू मध्ये किंवा एखाद्या मिठाई मध्ये वापरण्यासाठी रेडी आहे. जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवली त्या प्रोसेसने साखरला रिक्रिस्टलाइज केलं जातं आणि अशा फॉर्म मध्ये आपल्याला साखर रेडी होते. हिला तगार म्हटलं जातं. बेसनचे लाडू आपल्याला रवाळ आणि घशाला न चिकटणारे असे जर बनवायचे असतील तर कंपल्सरी आपल्याला त्यामध्ये तगार वापरणं गरजेचं आहे. ही आता आपली तगार मिठाई मध्ये वापरण्यासाठी रेडी आहे. ही पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही याला एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवू शकता. बेसनचे लाडू रवाळ बनविण्यासाठी याच तगारचा वापर केला जातो. तर ही तगार वापरून हलवाई स्टाईल बेसनचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. ही तगार तुम्ही नक्की ट्राय करा
आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. थँक्यू.